नमस्कार विद्यार्थ्यांनो आणि शिक्षकांनो. तर आज आपण या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत, तर आपला नेक्स्ट चॅप्टर लर्न मधला प्ले डू लर्न मधला कोणता चॅप्टर, तर नीड बेस्ड ऍक्टिव्हिटीज. तर नीड बेस्ड ऍक्टिव्हिटीज मध्ये सगळ्यात आधी बघा काय काय दिलं आहे. तर नीड बेस्ड ऍक्टिव्हिटीज मध्ये आपल्याला दिलं आहे की आपण फुलांपासून गजरे कसे बनवायचे, फुलांपासून हार कसे बनवायचे, ज्याला आपण गार्लँड म्हणतो ते कसं बनवायचं, ते आपण या पाठामध्ये शिकणार आहोत. त्या व्यतिरिक्त आपण पाठामध्ये शिकणार आहोत की पाणी आपल्याला किती महत्वाचं आणि ते पाणी आपण कसं यूज केलं पाहिजे, पाण्याचा इम्पॉर्टन्स काय आहे आपल्या लाईफमध्ये, हे देखील आपण या पाठामध्ये शिकणार आहोत. या व्यतिरिक्त या पाठामध्ये आपण शिकणार आहोत की ऍग्रिकल्चर म्हणजे काय, शेतीमध्ये आपण कसं काटकसरीने पाणी यूज केलं पाहिजे किंवा पाण्याचा वापर कसा आपण काटकसरीने शेतीमध्ये करू शकतो, हे देखील आपण या पाठामध्ये शिकणार आहोत. तसेच या पाठामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट आपण शिकणार आहोत, ती म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट. आता डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजेच काय, त्याचा अर्थ आपण या पाठामध्ये शिकणार आहोत. म्हणून आता इथे मी हा अर्थ सांगत नाही, पुढे आपण पाठामध्ये हा अर्थ शिकणारच आहे ना. तसंच या पाठामधून विद्यार्थी काय काय करणार आहे, तर या पाठामधून विद्यार्थी नवनवीन फुलांपासून हार बनवणं शिकणार आहे आणि ते सक्सेसफुली ते हार बनवू शकणार आहे. तसेच यामधून विद्यार्थी आपलं क्लासरूम कसं सजवायचं हे देखील सक्सेसफुली करू शकणार आहे. आता हे करता करता मुलांमध्ये कोणते व्हॅल्यूज किंवा कोणते मूल्य जाणार आहे, तर बघा क्लासरूम डेकोरेट करताना त्यांच्यामध्ये टीमवर्क ही क्वालिटी येणार आहे. म्हणजे काय होणार आहे, सगळे मुलं सोबत मिळून वर्क करतात, त्याला आपण टीमवर्क ही मूल्य त्यांच्यामध्ये रुजवणार आहे. त्याच्यानंतर आपण काय करणार आहे, तर यामधून डिझास्टर मॅनेजमेंट जे विद्यार्थी शिकणार आहे, तर त्या डिझास्टर मॅनेजमेंट मधून त्यांना एक एम्पथी येणार आहे. जे लोक डिझास्टर मॅनेजमेंटला फेस करतात त्यांचे कसे हाल होतात, त्यांना किती त्रास होतो, त्याच्याबद्दलची एम्पथी त्यांच्यामध्ये निर्माण होणार आहे आणि ते त्यांची मदत करायला शिकणार आहे. तर हे सगळं शिकल्यानंतर आता यामध्ये कोणती विकास क्षेत्रे आपण परिपूर्ण करणार आहे ह्याच्याबद्दल बोलूया. तर सगळ्यात आधी आपण विकास क्षेत्रे कोणती परिपूर्ण करणार आहे, तर हार बनवताना आपण एस्थेटिक आणि कल्चरल डेव्हलपमेंट म्हणजेच सौंदर्य दृष्टी आणि सांस्कृतिक विकास यामध्ये आपण परिपूर्ण करणार आहे. तसेच यामध्ये आणखी काही गोष्टी आपण विद्यार्थ्यांच्या करून घेणार आहे. तसेच आपण यामधून विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास म्हणजेच काय कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंटही करणार आहे. तसेच काही फिजिकल डेव्हलपमेंट म्हणजे काय शारीरिक विकास देखील विद्यार्थ्यांचा होणार आहे. म्हणजे की जसे विद्यार्थी डिझास्टर मॅनेजमेंट झालेल्या लोकांची मदत करणार आहे, तेव्हा त्यांचा फिजिकल डेव्हलपमेंट म्हणजे काय शारीरिक विकास देखील होणार आहे. तसेच हा पाठ आपण कसा शिकवला आहे, तर हा पाठ आपण सर्वांगीण विकास करून शिकवला आहे आणि सर्व पद्धती एकत्र करून शिकवला आहे. म्हणजेच इक्लेक्टिक अप्रोच आपण यामध्ये यूज केला आहे. चला तर मग विद्यार्थ्यांना नवनवीन गोष्टी शिकूया, पाणी कसे वापरायचे, डिझास्टर मॅनेजमेंट काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी एक एक करून विद्यार्थ्यांना शिकूया. चला तर मग पाठाला सुरुवात करूया. धन्यवाद.